सोयाबीनचा हंगाम चालू आहे. शेतकरी दिवाळीसाठी आपल्याजवळील महत् कष्टाने पिकवलेले सोयाबीन व्यापाऱ्यांना विकत आहेत. त्यामध्ये आधुनिक तंत्राचा वापर करून रिमोटच्या साह्याने वजन काट्याला चिप बसवून क्विंटल मागे 6 ते 7 किलोचा गाळा मारला जातोय. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी वठार येथील सोयाबीन व्यापाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रिमोट व वजन काटा जप्त केलाय. प्रतिनिधी बालाजी देशमुख सह आधार न्यूज हिंगोली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.